इतिहास बघा आणि आता याच्या पुढचंही तुम्हाला सांगून देतो, यांचे काही विचारवंत आहेत, काही चांगले आहेत आणि काही बाजारू विचारवंत आहेत. बाजारू विचारवंत म्हणजे जे विचारवंत यांच्याकडनं काही ना काही ऑब्लिगेशन घेऊन विचार व्यक्त करतात, ते वेगवेगळ्या फील्डमध्ये. आता यांचे हे जे विचारवंत आहेत, ही जी इकोसिस्टीम आहे, ही इकोसिस्टीम उद्यापासनं या तिघांनी नरेटिव्ह चालू केला, मोदींनी डाटा द्या, मोदींनी डाटा द्या. आता हे मोदींनी डाटा द्या अशा प्रकारे हे सगळे विचारवंत तथाकथित हे इको करतील. आणि त्या मागणीमध्ये ओबीसी आरक्षण हरवून जाईल आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण हे लक्षात घ्या. आणि मी तर परवाच सांगितलं, या संदर्भात मी डिबेट करायला तयार आहे, कारण मी सर्व ज्येष्ठ विधिज्ञांशी बोललेलो आहे, देशातल्या प्रतिथयश वकिलांशी बोललो आहे. सगळ्यांनी सांगितलं इम्पेरिकल डाटा. आणि मराठा आरक्षणाच्या वेळी आम्ही इम्पेरिकल डाटा 4 महिन्यात तयार केला आणि मराठा आरक्षणाच्या जजमेंटमध्ये कोर्टाने तो इम्पेरिकल डाटा अपहेल्ड केलाय, अपहेल्ड केलाय. त्यामुळे हे करणं शक्य आहे का? तर आम्ही करून दाखवलेलं आहे, हे पुन्हा करता येणं शक्य आहे, पण ते करायचं नाही आणि लोकांची दिशाभूल करायची हा जर प्रयत्न या ठिकाणी सुरू असेल तर कुठेतरी आपल्याला याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आता म्हणाले दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये उचलणार, अरे पार्लमेंटचा विषयच नाहीये. ओबीसीचं राजकीय आरक्षण राज्याच्या कायद्याने मिळतं, केंद्राच्या कायद्याने नाही, कारण संविधानाने हे अधिकार ज्या सूचीत दिले आहे ती सूची राज्याची सूची आहे. पार्लमेंटने ठरवलं तरी पार्लमेंट काही करू शकत नाही, राज्याचे कायदे आहेत. म्हणून एकाही राज्यामध्ये ओबीसी आरक्षण गेलं नाही, तुमच्या राज्याचा कायदा गेलाय, तुम्हाला कायदा करावा लागेल, संसदेचा संबंध नाही आहे. पण खोटं बोल आणि रेटून बोल या खोट्या लोकांना एक्सपोज केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे.